नमस्कार, मी रश्मी, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण होत असून या निमित्तानं महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गद्दार दिन आंदोलन करण्यात येत आहे। पुण्यातील बालगंधर्व चौकातही राष्ट्रवादीच्या वतीनं गद्दार दिन आंदोलन करण्यात आलं। वीस जून 2022 या राज्यांनी गद्दारीचं लाचारीचं एक वेगळं घाणेरडं चित्र पाहिलं। त्याला आजबरोबर एक वर्ष पूर्ण होते। 1960 ज्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्या महाराष्ट्र राज्याला या देशामध्ये एक वेगळा नावलौकिक होता। सुसंस्कृत राजकारण्यांचं अत्यंत चांगल्या राजकीय संस्कृतीचं राज्य म्हणून या महाराष्ट्राची ओळख होती। पण हे राज्य विकलं जातं, या राज्यामधले आमदार खासदार विकले जातात अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्राने आणि देशाने पहिल्यांदा पाहिलं। तो दिवस होता 20 जून 2022। तो दिवस हा लाचार दिवस, गद्दार दिवस म्हणून पाळला जावा असा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रयत्न आहे। आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही आंदोलन आयोजित केले। या माध्यमातून हे 50-50 कोटी घेऊन पळून गेलेले आमदार हे कसे गद्दार आहेत, हे कसे लाचार आहेत, हे कसे नालायक आहेत, ह्या प्रकारचं चित्र हे समाज माध्यमांमधून किंवा एकूणच जनतेसमोर जावं हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रयत्न आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून ह्या गद्दारांची त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी आणि त्याचबरोबर इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आपल्या पक्षाशी आपल्या नेत्याशी गद्दारी करू नये, आपल्या महाराष्ट्राच्या भूमीशी गद्दारी करू नये असा संदेश आम्हाला या महाराष्ट्राला द्यायचा आहे। आणि म्हणूनच हा दिवस हा गद्दार दिवस म्हणून पाळला जातो। भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रन दिवस वाट तुझी। समस्त वारकरी बांधव ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण आला। संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा। पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी आणि अलंकापुरी झाली सज्ज। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटलासी। विठुरायाच्या दर्शनासाठी वैष्णवांचा मेळा पंढरीला जाणार। टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानबा तुकारामचा जयघोष। पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड, गोल रिंगण उभे रिंगण। भजन कीर्तन अशा अनुपम सोहळ्यांनी भाविकांचा ऊर येणार भरून। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या। कुठे झालं पालखीचं स्वागत, कसा असेल पालखीचा मुक्काम, तर कुठे रंगणार रिंगण सोहळा याची माहिती देणारा हा विशेष कार्यक्रम। विठू माऊलीच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या भावना जाणून घेणारा, पालखी सोहळ्यामधील वेगळेपणा टिपणारा, देहू आळंदीतील पालख्यांच्या प्रस्थानापासून ते पंढरपूरला पालख्यांचे आगमन होईपर्यंत क्षणाक्षणाचे अपडेट देणारा विशेष कार्यक्रम भेटी लागी जीवा।